गडिंग्लजच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून लक्षवेधक कोर्ट इमारत उभारणीपासून अनेक समाज उपयोगी प्रकल्प उभारणारे गडिंग्लज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता माननीय पी सी देसाई लोकहितार्थ प्रकल्प उभारणीत नेहमीच अग्रेसर एक उत्तम अभियंता पी सी देसाई। सार्वजनिक बांधकाम खात्याकडे यावर्षी नवीन मोठ्या 3 पुलांची कामं मंजूर झालेली आहेत। त्यामध्ये निलजी पूल 7.80 कोटी, जर्डी पूल 7.80 कोटी आणि कानडेवाडी पूल 5 कोटी असं मंजूर आहे। अर्थसंकल्पात मंजूर झाले असून आमची एस्टिमेट करायची कार्यवाही चालू आहे आता। त्यामुळे ह्या 2 वर्षात म्हणजे 1.5 ते 2 वर्षात ती तिन्ही पुलांची कामं आपल्याकडनं पूर्ण होतील। आणि आपण यावर्षी म्हणजे 16-17 या आर्थिक वर्षामध्ये आपण मुख्यत्वे करून न्यायालय इमारत जी 15 कोटी जी आहे ती एक चांगल्या प्रकारची या गडिंग्लजच्या वैभवात भर घालेली अशी एक इमारत आपण पूर्ण केलेली आहे। दुसरे हाडेली पुलाचं काम आपलं जवळजवळ संपत आलेलं आहे, आता 2-1 महिन्यात पूर्ण त्याच्यावरून वाहतूक सुरू होते। त्याशिवाय आपल्याकडे जिल्हा नियोजनमधून 2 कोटीची कामं यावर्षी आम्ही जवळजवळ 12 कामं 2 कोटीची पूर्ण केली आहेत। आमदार फंड खासदार फंडातून 1-2 कोटीची कामं पूर्ण केली आहेत आणि आपल्या रेग्युलर आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियत दुरुस्तीमधून 1.5 कोटीची कामं आम्ही रस्ते दुरुस्तीची पूर्ण केलेली आहेत। सदरची रस्त्याची कामे करत असताना आपल्याकडून चांगल्या प्रकारची वाहतुकीस योग्य अशी प्रवाशांच्या सोयीसाठी जनतेच्या सोयीसाठी ज्या प्रकार चांगल्या पद्धतीने जी कामं करता येतील तितकी चांगल्या पद्धतीने आपण कामं करून लोकांची सोय करून दिलेली आहे। त्यातील अंतर्गत गावातील अंतर्गत रस्ते असू देत, आमचे रस्ते दुरुस्ती देखभालीचे कार्यक्रम असू देत, इमारतींची कामं असू देत, चांगल्या प्रकारे आपण पूर्णतः त्याला न्याय देऊन योग्य क्वालिटीची कामं आपण तयार करून दिलेली आहे।